पोलीस आहेत म्हणून कायदा आणि सुव्यवस्था आहे, त्यामुळे पोलिसांचा आदर केला पाहिजे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. पोलीस किंवा कोर्टाकडून येणाऱ्या कागदांमध्ये मला कधीही काहीही समजलेलं नाही, मला पकडले की सोडले हे जाणून घेण्यासाठी वकिलालाच बोलवावं लागतं असं राज ठाकरेंनी म्हणताच एकच सभागृहात हशा पिकलाय. महाराष्ट्रात बाहेरच्या राज्यांमधनं दररोज 48 रेल्वे येतात, येताना भरून येतात आणि जाताना रिकाम्या जातात. त्यातून जे लोंढे हे महाराष्ट्रात आणि मुंबईत येतात ते कुठे गेले, यात गुन्हेगार कोण, पोटासाठी कोण आले याचा शोध घेतला जातो का असे प्रश्न राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केलेत. शाळा आणि महाविद्यालयांबाबतीत राज ठाकरेंनी आपली दिलखुलास मतं मांडली आहेत. शाळा आणि कॉलेज यांची आठवण यायला लागली की आपण 50 ओलांडली असं समजावं, आता मलाही आठवण येते आहे असंच राज ठाकरेंनी म्हटलंय. परंतु शाळेमध्ये, स्वतःच्या शाळेमध्ये येणं ही एक वेगळी गंमत असते. शाळा किंवा कॉलेज ह्याच्याबद्दल सतत आठवण येणे आणि जास्ती आठवण येणे याचा एकच अर्थ नेहमी लावायचा, आपलं वय झालं. आपली 50 झालेली आहे हे कशावरनं ठरवायचं? तर शाळा कॉलेजची जास्तीत जास्त जेव्हा आठवण यायला लागते आणि शाळा कॉलेजमधल्या ज्या कोणी शिकवणाऱ्या बाई असतात, मास्तर असतात, त्यांची जेव्हा आठवण यायला लागते, समजायचं की आपले 50 ओलांडलेली आहे, आपण पुढे सरकलेलो आहोत. मला हल्ली खूप येते. पुण्यात त्यांनी पुन्हा एकदा परप्रांतीयांचा मुद्दा उचलून धरत महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधलाय. पहिल्यांदा अटक झाली आणि मला जेव्हा कल्याणला ठेवलं होतं, अटक झाल्यावरती एका आरोपीची मैत्री एका पोलिसाबरोबर होते, ते विवेक फणसळकर. त्यावेळेला आमची ओळख झाली आणि त्याच्यानंतर ती त्याचं रूपांतर मैत्रीत झालं. मराठीबद्दल बोलायचं झालं तर मला कित्येकदा पोलीस खात्यामधनं किंवा कोर्टाकडनं जे पेपर्स येतात, नोटिसा येतात, त्यात मला कधीच कळलेलं नाही की मला सोडलाय का पकडलाय. तर माझ्या वकिलाला बोलवायला लागतं की बाबा जरा बघ, जरा सोडलाय का मला पकडलंय काय ते एकदा ठरवा म्हटलं मला. ती इतकी किचकट, वाईट, घाणेरडी कुठची भाषा शोधून काढली सरकारने मला आजपर्यंत कधी कळलेलं नाही आहे ती. परंतु माझा आपल्या मातृभाषेवरती बद्दल एक हट्ट आहे, याचा अर्थ काही इतर भाषा मला आवडत नाही त्याच्यातला भाग नाही. किंबहुना माझ्या वडिलांना लिहिता वाचता आणि बोलता उत्तम उर्दू यायची, उत्तम उर्दू ते लिहू शकायचे, वाचू शकायचे, बोलू शकायचे. म्हणजे त्यांच्याकडे ज्या वेळेला मोहम्मद रफींनी 14 गाणी मराठीमध्ये गायले, मोहम्मद रफी, त्यावेळेला माझे वडील रफी साहेबांना मराठी उर्दूतनं शिकवायचे. त्याच्यामुळे माझं हिंदी थोडं बरं आहे. तर हा झाला विषय भाषेचा. आता सत्काराचा. दरम्यान मराठी बांधवांसाठी कायमच परप्रांतीयांच्या विरोधात भूमिका घेणारे राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर दिसणार आहेत. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला ते हजर राहणार आहेत. 2 डिसेंबरला हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण उत्तर भारतीय मंचाने राज ठाकरेंना दिलंय आणि त्यांनी ते स्वीकारलं सुद्धा आहे अशी माहिती मिळते आहे.